बार्शीत एकच ठिकाणी सापडले गवत्या जातीचे 18 साप। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील प्रतीक माळवदे यांच्या घरात एकाच वेळेस 18 साप आणि 22 सापांची अंडी आढळून आली। याची माहिती सर्प मित्रांना मिळताच त्यांनी सर्व साप आणि अंडी सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले। गवत्या जातीचे हे बिनविषारी साप असून त्यापासून मानवाला कुठल्याही पद्धतीचा धोका नसल्याची माहिती यावेळी सर्प मित्रांनी दिली। हे पकडलेले साप आता आपण सुखरूपरित्या सर साप पकडलेले आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारची मानवी वस्तूपासून लांब आणि पूर्णपणे आयुष्य जगता येईल अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आता यांना सोडणार। नमस्कार, मी सर्पमित्र सौरभ गरड आणि माझे सहकारी गौरव साठे। आम्हाला सुमारे सकाळी 11 वाजता फोन आला की चोरमली प्लॉटमध्ये या ठिकाणी एक साप आहे। तेव्हा आम्ही या ठिकाणी पोहोचलो तर त्या फरशीच्या ठिकाणी एक छिद्र असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला एक साप असल्याची माहिती असं वाटलं की बाबा हा त्या ठिकाणी असू शकतो साप। मग आम्ही त्या ठिकाणी फरशी फोडण्याचा निर्णय घेतला। फरशी फोडल्यानंतर एक 2 ते 3 साप दिसले पहिल्यांदा। त्याच्यानंतर अजून एक फरशी काढल्यानंतर 8 साप भेटले आम्हाला तिथे। तर जे साप भेटले होते 8, ते त्या फो 8 साप भेटल्यानंतर नंतर आम्ही सगळ्या फरशा फोडल्यानंतर तिथं आम्हाला 22 अंडी भेटली। अंडी भेटल्यानंतर टोटल आम्हाला आत्ता साप भेटले 18 साप भेटले आणि एक मृत झाले असे 19। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।